महाराष्ट्र राज्याच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवून महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत खारघर येथे भाजपच्या कार्यालयात मंगळवारी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून पनवेल महापालिका व सिडको कामगारांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन प्रभाग समिती अचे अध्यक्ष व नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य साधून पनवेल महापालिका व सिडकोच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार समारंभामध्ये महापालिका व सिडकोचे कर्मचारी काम करून जे जनतेची सेवा करतात त्यांना आभारपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर, नगरसेवक प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, महिला मोर्चाच्या बीना गोगरी, साधना पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. सगळ्यात आधी आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा महाराष्ट्र दिनाचं कामगार दिनाचं औचित्य साधून आपल्या कामगार बंधूंना सन्मानित करण्याचा कार्यक्रम अभिमन्यू शेठ तुम्ही आयोजित केला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. एका चांगल्या भावनेतून आपण या महापालिकेचे एक पदाधिकारी यांना त्यानं हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन देतो. आज आपण सगळी मंडळी इथे एकत्रित झालेलो आहोत. एकाच दिवशी दोन महत्वाचे दिवस हे आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनात म्हणण्याचं कारण असं की तुम्ही आम्ही इथे बसलेले प्रत्येक जण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपण जर पाहिलं तर आपल्या अवतीभोवतालच्या 10 माणसांपैकी किमान एक जण कुठं ना कुठंतरी काम करतोच आहे, किंवा त्यापेक्षा जास्तही संख्या असू शकेल. तर त्यामुळे कामगार म्हणून काम करणं याचा अर्थ त्या कामगाराला जे काम करणं अपेक्षित आहे ते काम देण्यासाठी काय कष्ट उचलावे लागतात हे आपल्याला कळू शकेल आणि त्याचबरोबरीनं त्या कामगाराला त्या कामाच्या बद्दल काय हवंय हे आपल्यापेक्षा चांगलं वाईट काही आपण या ठिकाणी जर ठरवलं तर आपल्यापेक्षा योग्य कोणी सांगू शकणार नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून मला आज या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला नसला, आपली जरी जन्मभूमी नसेल, महाराष्ट्र आपली कर्मभूमी तर निश्चितपणाने आहे आणि ज्याची जन्मभूमी कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे त्याला तर या महाराष्ट्रातच आपलं सर्वस्व या ठिकाणी अर्पण.